एपीजे न्यूज मराठीत आपलं स्वागत आहे. वळूयात बातमीकडे. पाबळ ग्रामपंचायतीवर पुन्हा एकदा शिवसेनेचा झेंडा फडकलाय. विरोधी गटाचे आव्हानच नसल्याने सहज बिनविरोध निवड झालीय. एपीजे न्यूज मराठी शिरूर तालुका प्रतिनिधी बाबा इनामदार यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत पाबळ ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा पुन्हा एकदा फडकलाय. मागील पंचवार्षिक मध्ये ग्रामपंचायतीवर सेनेची सत्ता होती. पाबळ ग्रामपंचायत ही शिरूर तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असून येथे राष्ट्रवादी काँग्रेसचेही पाठबळ मोठे असताना मात्र नेतृत्वाचा अभाव अचूक निर्णय क्षमता नसल्याकारणाने राष्ट्रवादीला नेहमीच तोंडाशी पडावे लागत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले. शिवसेनेचे सोपान जाधव या बाबतीत अग्रेसर ठरले असून यावेळी त्यांच्या नेतृत्वाखाली सेनेला निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित करता आले आहे. 10 सदस्यांचे पाठबळ मिळाल्याने या निवडणुकीत सेनेचा मार्ग सुकर झाला होता. सरपंच पदासाठी मारुती शेळके व सचिन वाबळे या दोघांचे अर्ज दाखल झाले होते. तसेच उपसरपंच पदासाठी राजाराम वाघोले आणि सपना जाधव या दोघांचे अर्ज दाखल झाले होते. मात्र सचिन वाबळे आणि सपना जाधव यांनी माघार घेतल्याने सरपंच पदी मारुती शेळके तसेच उपसरपंच पदी राजाराम वाघोले यांची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी धनंजय हिरवे आणि ग्रामविकास अधिकारी आशिष भागवत यांनी जाहीर केले. यावेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य सोपान जाधव, रोहिणी जाधव, रवींद्र चौधरी, ऋषिकेश कोल्हे, सपना जाधव, सचिन वाबळे, दिलीप घाटकर, रोहिणी चव्हाण, मीरा नरे, शशिकला जाधव, सिंधुबाई बगाटे, सुभद्रा बगाटे, मनीषा आगरकर, किरण पिंगळे आदी उपस्थित होते. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दूरध्वनीवरून या सर्वांचे अभिनंदन केले. एपीजे न्यूज मराठीत आता वेळ झाली थांबण्याची. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत रहा एपीजे न्यूज.